हाय फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे उत्तप्पा। त्याची रेसिपी पण बघूया कशी होते माझ्याकडनं। ओके, आताच मी डोसा बनवून झाला आणि मिस्टरांची इच्छा आहे उत्तप्पा खाण्याची, तर बघूया कसे बनवता येते उत्तप्पा। जमतो ना? हो जमतोय। बस बस, उत्तप्पा थोडा जाडच असतो। जोपर्यंत स्वतः बनवणार नाही तोपर्यंत आपल्याला काही जमणार नाही, तर प्रत्येक गोष्ट ही शिकलीच पाहिजे। व्हेरी गुड, व्हेरी गुड, हुशार झाले। मनस्वीला हसू येत आहे। मनु पप्पा हुशार झालेत ना? मलाही जमू शकत। हो, यू कॅन डू इट। आणि प्रत्येकाने हे ट्राय केलाच पाहिजे। थोडं गॅसची फ्लेम वाढवा ना, मीडियम ठेवा। शिजतोय शिजतोय। हा, यांचा डोसा उत्तप्पा शिजतोय। आणि उत्तप्प्यासाठी सेम डोस्याला जे बॅटर असतं, सेम तेच बॅटर उत्तप्प्यासाठी हवं असतं। आता मिस्टर ॲड करताय कांदा आणि टोमॅटो। पडला कांदा, त्यानंतर टोमॅटो। टोमॅटोनी चव खूप छान येते, पण आवडतो मस्त। आता कोथिंबीर टाकताय मस्त। मिरची टाकलेली आहे त्यांनी। मस्त वाटतंय उत्तप्पा, म्हणजे मला जमतोय। हो जमतोय जमतोय, हुशार झाले। तर फ्रेंड्स, आपला तयार झालेला आहे उत्तप्पा। आणि तुम्हाला जर उलटवायचं असेल तर उलटू शकता, पण मिश्रांना असं टोमॅटो कांदा क्रंची क्रंची हवा असतो म्हणून ते काही उलटवत नाही आहे। अशाच पद्धतीने उत्तप्पा ठेवताय। मला भेटेल ना उत्तप्पा? नक्की, एक घास भेटेल ना। फक्त एक घास बघितलं? हो बघितलं। फ्रेंड्स, झालं का हो तुमचा उत्तप्पा? बघावं लागेल। थांबा, झाला झाला का? हो झाला, शिजला शिजला। घ्या की मग खायला? चलो काढू। ओके, गॅस बंद करा पहिले। गॅस बंद केला। वाव मस्त। अशा पद्धतीने उत्तप्पा तयार झालेला आहे। त्यावर मस्त शेव टाका ना, छान वाटेल। मला शेव पण आवडत असते, तेव्हा तू चव टाकत आहे। शेव मस्त अशी, जास्त टाकलं तर त्यात गोडी पण निर्माण होईल याच्यामध्ये, खाण्यात मजा येते। यस, तर बघू शकता अशा पद्धतीने उत्तप्पा रेडी झालेला आहे। आणि माझ्या देखील तोंडाला पाणी सुटलेलं आहे। चला तर मस्त आता काय उत्तप्प्याचा आस्वाद घेऊया। मिस्टर देखील हॅप्पी झालेले आहे उत्तप्पा बनवून। तर फ्रेंड्स, माझा उत्तप्पा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। सांगा बरं का, वाट बघतील ते तुमच्या कमेंट्सची। बाय।